घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक मौल्यवान अशी वनस्पतीची ओळख आणि वनस्पतीचे रामबाण औषधे काय सांगते कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. तुम्हाला आधी त्याची शेंग दाखवतो. एव काही त्याची शेंग आहे अशी, हिला मोठ्या मोठ्या शेंगा लागतात. ह्या शेंगाचं नाव आहे कवच बीज. ही बघा, ह्याचे पानं असे तीन पानामधून पानं असतात, असे पानं राहतात. तर हिचे तुम्हाला औषधी उपयोग अशा प्रकारे सांगतो भरपूर. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. बघा, ही वरी पण शेंगा लागलेल्या आहेत. अशा ह्या अशा शेंगा आहेत. ही वेल आहे असा, हे वेलवरगी आपण एक लावलेले असे घरापाशी. तर हिचा औषधीमध्ये एक असा भरपूर उपयोग आहे. ह्या कवच बीजाचं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे हाडाचे विकार असतील, मनकेचे आजार असतील, सगळे हाडवं दुखत असतील, तर ह्या कवच बीजामध्ये एक काळं बी आणि पांढरं निघतं आहे. तर ही पांढऱ्या कवच बीजाचे बी आहे. तर ह्याचा तुम्हाला काय उपयोग करायचा आहे, ह्याचं बी घ्यायचं हाडासाठी. काय करायचं, बी काढायचं. बी काढून 100 ग्राम बी असलं तर 200 ग्राम दूध घेऊन तुम्हाला त्या दुधामध्ये बी शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेऊन चांगला अर्धा तास शिजल्यानंतर त्याच्यावरचं कवचल काढून तुम्हाला ते जर चूर्ण करून घ्यायचं आहे. चूर्ण झालं की तुम्हाला तीच चूर्ण परत दुसऱ्या दुधामध्ये अर्धा अर्धा चम्मच पोटातून घ्यायचं आहे. असं का जर तुम्ही काही दिवस जर करताय, तुमचे हाडाचे विकार असतील, मनकेचे विकार असतील, सगळे हा चाळ्यातले दुखणं असेल, टीचराचं दुखणं असेल, प्रत्येक पेरेपेरेतलं दुखणं असेल, हे तुमच्या काही दिवसातच तुमचं निघून जाणार आहे. एवढी मौल्यवान वनस्पती आहे. दुसरा ह्याचा उपयोग म्हणलं, एखाद्याचा मर्द नपुसकता आलेला आहे, शरीरात ताकद नाही, अशक्तपणा आहे, त्यासाठी सध्या ह्याचं चूर्ण करून खायला चालतं. दुसरी गोष्ट तांत्रिकमध्ये ह्याची, ह्या पानाचा तुम्ही या पानाचा रस काढून तुम्ही जर ह्याच्यात पारा घोटण केलं तर पाऱ्याला सध्या गोळी बनवायची ह्या वनस्पती ताकद आहे. ह्याचा दुष्परिणाम बी एक आहे मित्रांनो. ह्या कवच बीजावर एक असा शेंगावर बघा, असे बारीक एक पुरळ असते, म्हणजे एक ह्याचं वरी एक बारीक मेंढीच्या अंगावर जसे केस असतात तसे ह्या शेंगावर केस येतात. ती केस जर अंगावर लागले तर अंगाला भरपूर अशी खाज सुटते आणि खाज राहत नाही. तर त्याच्यासाठी खाज जर येत असेल तर काय करायचं, तुम्हाला गाईचं शिवा गाईचं शेण जर भेटलं तर ते शेण त्या अंगाला लावायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे. तुमचे 5 मिनटात तुमची खाज राहून जाणार आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. राम राम.